आज आपण सर्व लोक आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि ज्यांना संपूर्ण भारतामध्ये विकास पुरुष म्हणून ओळखलं जातं त्या नितीन गडकरीजींना प्रचंड मतांनी निवडून देण्याकरता दक्षिण नागपूरमध्ये एकत्रित आलो आहोत. आपण तर डबल भाग्यशाली आहोत, एकीकडे मोदीजींसारखा नेता आहे आणि दुसरीकडे गडकरी साहेबांसारखा उमेदवार आहे. गडकरी साहेबांनी या देशामध्ये विकास पुरुष म्हणून या ठिकाणी नाव कमावलंय. मोदीजींचे एक सेनापती म्हणून या देशात गडकरी साहेबांनी जे काम केलंय ते अतुलनीय अशा प्रकारचं काम आहे. केवळ आपलं नागपूर नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये रस्ते पोहोचवले, ब्रिजेस पोहोचवले, वेगवेगळ्या प्रकारची इन्फ्रास्ट्रक्चरची कामं ही गडकरी साहेबांनी केली. आणि आज गडकरी साहेबांच्या नेतृत्वात मागील 10 वर्षांमध्ये आम्ही जो नागपूरचा विकास केलाय तो आपण सगळे डोळ्यांनी पाहताय. आज नागपूर एक आधुनिक शहर झालं, काँक्रीटचे रस्ते आहेत, पिण्याचं पाणी या ठिकाणी 24/7 जवळपास 2/3 नागपूरमध्ये पोहोचलंय, बाकी ठिकाणी देखील काम पूर्ण होत आहे. आज नागपूरमध्ये मेट्रो आहे, नागपूरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी आपण तयार केलेल्या आहेत. नागपूरमधल्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं याकरता झालेलं कार्य हे आपण पाहतात. आज नागपूरला एज्युकेशन हब म्हणून आपण विकसित केलं. आपण बघितलं पुण्याचा विकास का झाला, पुण्याचा विकास झाला कारण पुणे पहिले एज्युकेशन हब झालं, ते एज्युकेशन हब झालं म्हणून ते इंडस्ट्रियल हब झालं म्हणून ते आयटी हब झालं. आपण देखील नागपूरला एज्युकेशन हब तयार केलं आणि आज आपण पाहू शकतो IIIT असेल, IIM असेल, लॉ स्कूल असेल, एम्स असेल, या ठिकाणी सिम्बायोसिस असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था आज नागपूरमध्ये आल्या आणि त्यामुळे एक प्रकारे आता नागपूर देखील या ठिकाणी आपल्या सगळ्या शिक्षणाचं माहेरघर अशा प्रकारे आपण विकसित करतो. जिथे आजच्या जमान्यामध्ये शिक्षण असतं, जिथे मनुष्यबळ तयार होतं, त्याच ठिकाणी रोजगाराच्या संधी तयार होतात आणि जगभरातले उद्योग तिथेच येतात. आज नितीनजींच्या नेतृत्वात जगातल्या 6 IT कंपन्या, ज्या सगळ्या मेजर IT कंपन्या आहेत, 6 च्या 6 आज नागपूरमध्ये आहेत. पुण्यानंतर देशामध्ये 6 च्या 6 कंपन्या जर कुठे असतील तर त्या आपल्या नागपूरमध्ये आलेल्या आहेत आणि आमच्या नागपूरच्या हजारो मुलांना या IT कंपन्यांनी त्या ठिकाणी रोजगार दिलाय. कारण नागपूरमध्ये ती इकोसिस्टीम आज आपण तयार केली. आज मिहानच्या माध्यमातून माननीय नितीनजींच्या नेतृत्वामध्ये आपण जवळपास 70,000 लोकांना त्या ठिकाणी नोकऱ्या दिल्या आणि आमचा त्या ठिकाणी निश्चितपणे हा संकल्प आहे की 1 लाखाच्या वर त्या ठिकाणी रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे. आणि म्हणून हे सगळं नितीनजींच्या नेतृत्वात या ठिकाणी झालं.